विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवायची ठरवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश पक्षाने दिले तर आपण येथून निवडणूक लढवू असे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. नागपूर दक्षिण पश्चिम हा पूर्वीचा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पुन्हा परत घेणं इतका सोपा नाही की पक्षाने जर आदेश दिला तर मी या ठिकाणी सुद्धा लढू शकतो असे नाना पटोले यांनी नागपुरातील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दक्षिण पश्चिम मतदारसंघात काँग्रेस निवडून येऊ शकत नाही असा समज होता, पण सध्याच्या घडीला जे काही सर्वेक्षण पक्षांतर्गत केले आहे त्यातून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळू शकतो हे समोर आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाने जेव्हा आदेश दिले तेव्हा नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविली, यामुळे या ठिकाणी लढण्याचे आदेश दिल्यास इथून सुद्धा लढू असे सूचक विधान पटोले यांनी केलंय. याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हो नवनवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा.